नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल तसंच हॅलो ॲपवरील आमच्या व्हायरल विथ स्वप्नील जाधव या दोन्ही चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आज जो विषय मी घेऊन आलो आहे तो सुरू करण्याआधी आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, तसंच बेल आयकनचं चिन्हही ऑलच्या ऑप्शनसह दाबून ठेवा. त्याचप्रमाणे आमच्या हॅलो ॲपवरील व्हायरल विथ स्वप्नील जाधव चॅनलला फॉलो करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय मनोरंजक आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला सन 2020 या नवीन वर्षामध्ये हिंदी सिनेसृष्टी फिल्म इंडस्ट्री आपल्याला कोणकोणते सिनेमे घेऊन येणार आहे त्यांची माहिती देणार आहे. आणि मित्रांनो, ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल ऐकून घ्यायला. तर चला सुरू करूया हा विषय. तर मित्रांनो, 2020 कोट्यवधींची कमाई करणारे असे बॉलिवूडचे 22 सिनेमे रेडी आहेत. अर्थातच त्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्टार्ससह नवोदित कलाकारांचेही सिनेमे आहेत. तर मित्रांनो, हे सिनेमे कोणते आहेत याबद्दल आता जाणून घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला मित्रांनो, मंदीची स्थिती असतानाही बॉलिवूडनं 2019 जबरदस्त कमाई केलेली आहे हे आपल्या सर्वांना आता एव्हाना कळलेलंच आहे. कारण आता 25 डिसेंबर उगवला आहे 2019 आणि बॉलिवूडसाठी हे वर्ष चांगलं राहिलेलं आहे. आता पुढील वर्षी काय होईल हे सांगणं तसं अवघड आहे, परंतु आगामी वर्षात अनेक चांगले सिनेमे घेऊन येणार आहे हिंदी फिल्म इंडस्ट्री. जानेवारी, मित्रांनो, जानेवारीमध्ये अजय देवगनचा तानाजी द अनसंग वॉरियर हा पहिला सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय छपाक हा सुद्धा दीपिका पदुकोणचा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट रिलीज होणार आहे 10 जानेवारी रोजी. मित्रांनो, त्याचप्रमाणे 24 जानेवारी रोजी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टार स्ट्रीट डान्सर 3D हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे इतकेच नाही तर कंगना राणावतचा पंगा हा सिनेमासुद्धा 24 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. अभिनेता विक्की कौशलचा भूत पार्ट 1 हा सिनेमा देखील 21 जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान खुरानाचा सुद्धा शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा 21 जानेवारीलाच येणार आहे. आणि मित्रांनो, त्यापाठोपाठ टायगर श्रॉफचा बागी 3 हा सिनेमासुद्धा पुढील वर्षी येणार आहे. तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमासुद्धा 2 फेब्रुवारीच्या शेवटी रिलीज होणार आहे. जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमासुद्धा पुढील वर्षीच रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा सिनेमासुद्धा 2020 रोजी रिलीज होणार आहे. रणवीर सिंग याचा 83 हा कपिल देव यांच्या बायोग्राफीवर रिलीज होणारा सिनेमा लवकरच येत आहे 2020. आयुष्मान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा 1 मकान मालिक और 1 किरायदार की अनूठी कहाणी हा मठ्ठा लांबलचक असं टायटल असणारा सिनेमा 17 जानेवारीला रिलीज होणार आहे. वरुण धवन आणि सारा अली खानचा कुली नंबर 1 हा सिनेमा 1 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे विद्या बालनचा ह्युमन कम्प्युटर शकुंतला देवी हा सिनेमासुद्धा पुढील वर्षी 1 मेच्या आसपास रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, मेमध्ये अक्षय कुमारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट लक्ष्मी बॉम्ब हा सुद्धा सिनेमा रिलीज होणार आहे. पुढील वर्षी सलमान खानचा राधे 22 मे रोजी, संजय दत्तचा सडक 2 हा सिनेमा 10 जुलै रोजी, फरहान अख्तरचा तूफान सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी,
कंगना राणावतचा अजून एक सिनेमा धाकड 13 नोव्हेंबर रोजी, तर अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. त्याचप्रमाणे आमिर खान कुठे मित्रांनो, आमिर खान कुठे लपलाय? हो, आमिर खानचा सुद्धा 2020 मध्ये एक सिनेमा येणार आहे ज्याचं नाव लाल सिंह चड्ढा असं ठेवण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला या 22 सिनेमांच्या लिस्टमध्ये शाहरुख खानचा एकही नाव दिसत नाहीये. कारण आपल्याला मित्रांनो माहितीच आहे की मागच्या वर्षी जो झिरो नावाचा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर फ्लॉप ठरला, त्यानंतर शाहरुख खाननेही स्वतः एकही चित्रपट किंवा त्याला कोणी चित्रपटात घेतलेलंही नाही अशी बातमी कळत आहे. तर मित्रांनो असे 2020 या नवीन वर्षात आपल्याला अनेक मनोरंजक असे चित्रपट हिंदी फिल्म इंडस्ट्री घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, या 22 चित्रपटांपैकी आपण कोणत्या चित्रपटाला आधी पसंती द्याल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनचं चिन्ह ऑल ऑप्शन सह दाबा. त्याचप्रमाणे फॉलो करून ठेवा आमच्या हॅलो ॲपला. मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो, भेटूया अशाच नवीन मनोरंजक माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र आणि 2020 या नवीन सालाच्या सर्वांना शुभेच्छा. सबस्क्राइब अवर नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल and press this bell icon symbol and also select all option and watch our videos on our channel regularly. Thank you.